हो सर नमस्कार. नमस्कार. आता हे आपण जे प्लॉट पाहतोय, तर हा प्लॉट आपण एकदम बाहेर साईडने लोकेशन घेतोय बरं का सर? तर आपण का, तर ही एकदम लहान लहान राहिलेली झाडं, तुमचे बंधू वगैरे, आमचे घोगरे सर, रामेश्वर घोगरे सर आणि साळुंके सर, आनंदकुमार सुरवडे सर, तुम्ही तुमचा हा प्लॉट पाठीमागे निसवून झालेली, हा शेडचा भाग आहे आणि हा निसवून झालेली आणि इथं निसवून सुरू आहे अशा पद्धतीने आपण पाहतोय आनंद सर, बरोबर आहे का? साईटला जर आपण पाहिलं एकंदरीत, तर तुमची कपाशी आहे, कपाशी, तसंच इथं ह्या तुमच्या शेडच्या कडेला नारळाचं झाड. तर आपण येणाऱ्या दिवसात ह्याच लोकेशनला थोडंसं एक ट्रॅक करून पाहणार आहे की काय बदल होतो आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्लॉटला वापरा बायोऑरगॅनिक ह्या कंपनीचे 3 डोस आपल्याला देऊन ह्या प्लॉटमध्ये काय बदल होतात ते पाहायचे आणि काय स्प्रे द्यायचे आहेत आपल्याला. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद. साहेब नमस्कार, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव रामेश्वर तुकरसिंग नाईक, हा, मुक्काम पोस्ट गोदरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आपण ह्या प्लॉटची 1/10/2023 एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. हो, अगदी हे जर कमळ इतकंच काहीतरी बाहेर लहान वरनं, लहान कमळ होतं तेव्हा. हा, आणि आपण आता थोडक्यात 1 महिना आणि थोडक्यात आज 3 दिवस, तारीख किती आहे, आजची 14 सप्टेंबर 2024, म्हणजे 1 महिना आणि 4 दिवस. 4 दिवस होते. 1 महिना 4 दिवसात ती कमळ बाहेर पडलेला हा गडे हो, त्याच झाडापाशी उभा आहे. तुम्ही पलीकडून तुम्ही इथंच होते, मी ह्या साईडला कुठतरी असेल ते व्हिडिओमध्ये येईन लक्षात होईल. पण मला काय म्हणायचं, बघा तुम्ही अगदी एकदम खराब मनस्थितीत गेलते, म्हणजे खराब मनस्थिती असं गेलो सर की करपा पण पडला आणि निसवण व्यवस्थित न होत नव्हती. फणीचं अंतर पडत नव्हतं, फणीतलं अंतर मी 10% जे निसवण झाली ते काही वरती तोंड करायचे, म्हटलं बा एक शेवटीपर्यंत गड खाल्ले येतो की नाही येत, अशी कंडिशन माझी झाली होती सर. मग मला काय म्हणायचं, बघा आता आपण आहे त्याच लोकेशनला उभा आहे, तुम्ही हा ठेवलेला आमच्या वापरा बायोऑरगॅनिक कंपनीच्या मार्गदर्शनावरती विश्वास, ही तुम्हाला तुमच्या विश्वासास पात्र ह्या वापरा बायोऑरगॅनिकचं मार्गदर्शन आहे का? विश्वासात पात्र झालं सर, मला रिझल्ट मिळाला आणि वापरा बायो वापरल्यानंतर 20 दिवसातच माझा 90-95% भाग निसवण झाला. निसवण झाला म्हणजे आणि निसवण तर झालाच पण क्वालिटी वाधा व्यवस्थित आला. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही डोस तर सोललाच पण तुम्ही स्प्रे पण आतमध्ये स्वतः घेतले, स्वतः स्प्रे मारलेले. तुम्ही आता आतमध्ये सांगत होता ज्या वेळेस कमळ बाहेर निघत आहे आणि कमळावर स्प्रे घेतोय, त्यावेळेस काय घडतंय? कमळ या कंडिशनला असताना स्प्रे जर आपण घेतला तर त्यावेळेस कमळ पण थोडं वाढतोय, वजन वाढल्यासारखं वाटतं आणि फण्यातलं अंतर, केळ्यातली वादी, चकाकी चांगला क्वालिटी येते सर. म्हणजे तुम्ही अशा मोकळ्या कमळावरती पण स्प्रे घेतला? स्प्रे घेतला स्वतः. काहीचे असे 4-4, 3-3 फाण्या पडलेल्या, त्याच्यावर पण तुम्ही खालनं वाढलं स्प्रे घेतले? स्प्रे घेतला अंत, मच्छर तिथं कमी बसतात आणि अंतरही वाढते. मला काय म्हणायचं, आपण आता आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये फिरून आलोय, दिवस मावळला पण आपण उभा जाईल, मला काय म्हणायचं, आपल्याला डास चावले का कुठं? डास कुठंच नाही. डासावरचं कुठलं औषध मारलं का? डासावरचं मी जमिनीवर सुद्धा क्लोरो अजून घेतलेला नाहीये आणि एकही डास अजून आपल्याला चावलेला नाहीये आणि गडावर कुठं टिकली गिकली अजूनपर्यंत नाहीये. फिनिशिंग असं जर बोट लावलं तर ह्याला कुठं खरबड लागते? नाही, खरबड नाहीये, क्वालिटी. प्लॉट आता आपण आत बी काढले, फोटो व्हिडिओ बी काढले, ते लक्ष देईन आपण हे व्हिडिओ मध्ये अपडेट करायचा प्रयत्न करू. पण मला काय म्हणायचं, बघा आज मार्केटमधून आपण ते खरबुडे डाग येऊ नये किंवा डास येऊ नये म्हणून काय काय आणून वापरतो? नाही, भरपूर वापरतो सर आपण, मिरी आणा हे आणा ते आणा. हे रोवर गुड तर वापरल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का अजून कसली तरी गरज आहे ह्याच्या फावराय? काहीच गरज वाटली नाही सर. हा, काहीच गरज वाटली नाही. दोनच स्प्रे घेतलेले मी, रोवरचे दोन आणि गुरथरचे दोन. नाही, रोवरचा एक, ग्रोथरचा एक. एक एकच घेतला? एक एकच घेतला. खर्च वाढला की कमी झाला? खर्च कमी आहे सर. खर्च कमी हो. स्प्रे एक, स्प्रे एकच. मला काय म्हणायचं, काम डबल कर, डबल काम केलंय त्यांनी. वादी बी लांबवायचं काम झालं त्यांनी आणि कलर वगैरे, कलर व्यवस्थित टिकला नाही, टिकला नाही, डास नाहीत, वादी लांबती, हो, चकाकी येती, चकाकी येते, वजन मिळते, चोच आताच त्याला कुठं चोच जाणवत नाही, अजून जाणवते का चोच? नाहीच. म्हणजे काम किती करतोय त्याला? अजून 1-1.5 महिना घेणार आहे ना, घेऊ द्या ना. पण मला काय म्हणायचंय, आज आपण ही बाहेर एवढी एवढी कमळ पडलेलं पहिल्या व्हिडिओ मध्ये, आज जर असं बघितलं तर शंका घेताना असा घड आहे. आज पण कुणी पण आपल्यावर शंका घेईन, पण का शंका घेऊ शकत नाही? आपल्याकडे पुरावे, बिनबुडाचं कालांतर आपल्याकडे बुड आहे ठोस. त्याच्यासह पाठीमागे शेड, हे तर तुम्ही पहिलं झाड आणि ही तुमची बारकी झाड जी काय आपण उभं राहिली, व्हिडिओ पहिल्या व्हिडिओ मध्ये आलेले नाही झाड. हा, मला काय म्हणायचे, आता मला मला तुमच्याकडून काय असे शब्द पाहिजेत, मला फक्त आता तुम्ही तर टीचर आहेत, मला तुमच्याकडून उत्तर असे परफेक्ट कोणते पाहिजेत बघा.
हा प्लॉटला तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलं नसतं तर किती टक्के कटिंग झाली असती? जर वापरा बायो वापर केला नसता तर 40 ते 45% कटिंग झाली असती सर माझी. आता किती टक्के कटिंग होईल? आता 90-95% कटिंग होईल. 90च पकडू, 95 म्हणतो तरी मी 90. आता ऐका, मला काही गणित घालायच्या उत्तर तुमच्याकडून परफेक्ट कोणते पाहिजेत. हे वापरलं नसतं तर गड तुमचा सरासरी तुमच्या अभ्यासाने कितीचा पल्ला असता ह्या प्लॉटला? 12-13. आता कितीचा पडन असे 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 म्हणतोय मी गवतावा फळे ट्रॅकोनाईटची अशा आहे. मग मला काय म्हणायचंय बघा, तुम्ही 12-15 पर्यंत म्हणताय, आता 18-19 म्हणताय, किती किलोनी वाढ होईन असे तुम्हाला? मग ते वेगळं 5-6 किलोनी वाढ व्हायला पाहिजे. अगदी हार्वेस्टिंगला वापरताय तरी, हार्वेस्टिंगला वापरताय तरी लास्ट स्टेपला 5 किलोनी वाढ होईन तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत. अनुभव तुमचा प्लॉट तुमच्यावर बोलतोय. मग मला काय म्हणायचं बघा, आता आपल्याला गणित कुठं घालायच्यात? तुमची 5 किलोनी वाढ होईन, झाड किती आपली? आपले 3000 झाड आहे सर.